मला सुरुवातीलाच खरं तर आज सगळ्या पत्रकारांचे धन्यवाद व्यक्त करायचे. मी कालच सर्वांना सांगितलं होतं की आज दुपारी 2 वाजता मी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि बोलणार आहे. परंतु मला आज दुर्दैवाने सांगायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मीडियाने अशी कॉग्निजन्स घ्यावी आणि मी स्वतः पत्रकार संघाला सुद्धा आता एक पत्र लिहिणार आहे की ज्या तऱ्हेने सकाळी मी बघितलं, मी एका पत्रकाराला सांगत होते की माझ्या घरी निघताना की मला एक मीटिंग आहे, 2 वाजता मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही या आणि तुम्ही जे प्रश्न विचार आहेत ते विचारा. परंतु दुर्दैवाने ज्या तऱ्हेने ते माझ्या गाडीत घुसत होते, मी एक महिला आहे, मी एक त्या ठिकाणी जी आहे ती खासदार आहे आणि अशा वेळेला माझ्या गाडीमध्ये घुसणं, माझा बॉडीगार्ड आहे, मी रिक्वेस्ट करत होते की मी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, तुम्ही 2 वाजता पत्रकार परिषदेमध्ये या. परंतु ते न ऐकता माझ्याशी गैरव्यवहार करणं आणि माझ्या गाडीमध्ये घुसणं ही मला वाटतं फार मोठ्या प्रमाणामधलं एक मोठं षडयंत्र आहे. आणि ज्या तऱ्हेने आम्हाला इन्स्टिगेट करण्याचा सातत्याने प्रयत्न चालला होता, मला दुर्दैवाने सांगायला पाहिजे की माझ्या राजकीय 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला प्रथमतच असं वाटलं की आज मला हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारावा लागेल की अदानींशी लढण्याचा जो आपण काम करतो आज धारावीच्या माध्यमातून आणि मुंबईकर म्हणून आज मुंबईच्या हिताचे प्रश्न आम्ही ज्यावेळी मांडतो त्यावेळेला आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र अडाणींच्या माध्यमातून चाललंय की काय, हे या ठिकाणी मला नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. त्यामुळे मी एक आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की आम्ही एक महिला आहोत, खासदार आहोत, वागताना बोलताना कुठेतरी आपण सगळ्यांनी मर्यादा ठेवल्या गेल्या पाहिजेत. आम्ही सातत्याने पत्रकारांशी तुमच्याशी बोलतो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ज्या ठिकाणी पत्रकार मला भेटतात त्या ठिकाणी पत्रकारांशी मी बोलते. आम्ही रस्ते असेल किंवा बाहेर असेल किंवा ऑफिस असेल किंवा पत्रकार परिषद असेल याच्या माध्यमातून आपण सातत्याने आपल्याशी वार्तालाप करत असतो. परंतु दुर्दैवाने आज माझ्याशी जो व्यवहार झाला याच्या संदर्भामध्ये मी पत्रकार संघाशी सुद्धा या विषयावर बोलणार आहे आणि त्यांना पत्र लिहिणार आहे. परंतु हे योग्य नाही, कुठल्याही पक्षाच्या महिलेशी अशा तऱ्हेने वागणं हे गैर आहे असं माझं या ठिकाणी सांगणं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्या मागचं कारणच मुळात आपल्याला जर बघितलं तर असं दिसेल की याच्यामागे काही जे आहेत ते अदानींचे एजंट आहेत. काल एका भाजपाच्या नेत्यांनी जे आहे ती पत्रकार परिषद घेतली, काही पत्रकारांना सुद्धा माझं नम्रपणे आव्हान आहे की आपण भाजपाचे आणि अडाणींचे एजंट असल्याची भूमिका करू नका आणि मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र रचण्याचं काम करू नका. हा सगळ्यात मोठा खेळ जो आहे तो मुंबईला विकण्याचा, त्या ठिकाणी मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळण्याचा मोठ्या प्रमाणामधला निर्णय असं मला वाटतं. मागील काळामध्ये ज्या कॅबिनेट घेतल्या गेल्या त्या कॅबिनेट फक्त अदानींसाठी घेतल्या गेल्या का, हा सुद्धा मला त्या ठिकाणी प्रश्न विचारावा लागेल. आज आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये एक मोठा स्कॅम चालू आहे, जो मला वाटतं जगाच्या एवढा मोठा स्कॅम चालू आहे. मुंबईमधल्या मोक्याच्या जागा धारावी प्रकल्पाच्या नावाखाली एका माणसाला देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने चाललेलं आहे. मी आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये काही प्रश्न विचारले, मी सुद्धा त्यांना आज काही प्रश्न विचारणार आहेत. त्यांनी एक ठिकाणी सांगितलं की एवढे लोक जाणार आहेत का, वर्षा गायकवाड कसं सांगतात. मला आशिषना शेलारांना सांगायचं आहे की तुमची भूमिका आहे गरीब हटाव, धारावी मिटाव आणि त्या ठिकाणी अडाणी सिटी बनाव. पण आमची भूमिका आहे मुंबई बचाव, धारावीला बसाव आणि त्या ठिकाणी गरीब माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण करणार आहे. खरं तर हे जे प्रश्न त्यांनी विचारले, माझा महत्वाचा प्रश्न त्यांना हा आहे की त्यांनी धारावी बद्दल अभ्यास केलाय का. मी सातत्याने विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्यासमोर प्रश्न मांडते, त्यांच्या माध्यमातून मला कुठलंच उत्तर प्राप्त झालेलं नाहीये. आणि आता त्यांनी मला प्रश्न विचारला की 7 लाख लोक बाहेर कसे जाणार आहेत. त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांनीच निर्माण केलेल्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये जे आहे ते 7 लाख लोकांचं त्या ठिकाणी जे आहे ते उल्लेख आहे आणि त्यांना त्याची कदाचित माहितीच नसावी. त्यांनी थोडी माहिती घ्यावी असं मला त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. खरं धारावीचा प्रोजेक्ट हा इन सिटो प्रोजेक्ट आहे, म्हणजे प्रत्येकाला धारावीमध्येच बसवलं पाहिजे ही त्या प्रोजेक्टच्या मागची संकल्पना आहे. मग मला कळत नाही देवनारची 125 एकर जमीन, मदर डेअरी त्या ठिकाणी जे आहे ते मड मालवणची जमीन, जकात नाके, डम्पिंग ग्राउंड आणि सॉल्ट प्लॅन लँड या जवळपास 1000 एकरच्या वरच्या जमिनी धारावीच्या नावावरती कशासाठी घेण्याचं चाललेलं आहे. जर आपण सांगतोय की धारावीच्या माणसांना धारावीचे त्यांनी काल सांगितलं, तर मला सांगा धारावीच्या नावावर या जमिनी कशासाठी चालल्यात. काल परवा मी मुलुंडला होते, मला मड आणि त्या ठिकाणच्या लोकांचा मला फोन आला. मला म्हणाले की ताई आमच्या जमिनीवरती कधी तिथे कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत, तिकडे मुलुंडचे लोक मोर्चे काढतात, भाजपाचे काही नेते त्यांच्यामध्ये सुद्धा सामील होते. त्यांच्यावर आम्ही जाऊन सांगितलं की मुंबईकर म्हणून आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे, धारावीची जनतेची इच्छा आहे धारावीमध्ये घर मिळण्याची, मग ह्या जमिनी ज्या चाललेल्या त्या ठिकाणी तुम्हाला पुनर्वसन मिळावं, तुमचे प्रोजेक्ट जे आहेत
जसं मुलुंडवाल्याचं म्हणणं होतं की आमचं हॉस्पिटल व्हावं किंवा आमच्यासाठी बाकीच्या व्यवस्थापन व्हावं, तर आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर आहोत. तर हे प्रश्न यासाठी मी विचारते की धारावीच्या नावाखाली एक मोठा लँडचा जो आहे तो मोठा स्कॅमच्या ठिकाणी चालू आहे, आणि ज्या ज्या वेळेला आपण त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतो त्या त्या वेळेला, मी मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विचारलं होतं की ज्या नगरविकास खात्याचे मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते मंत्री आहेत, त्या खात्याचं त्या फाईलवरती म्हणणं काय, दोनदा ती फाईल गेली टीडीआर बाबतीत पॉलिसी बाबतीत, त्या खात्याचं म्हणणं काय होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईच्या बाबतीमध्ये एक टीडीआर आणि बाकीच्या बाबतीमध्ये वेगळा टीडीआर करता येणार नाही, विभागाचं मत वेगळं असताना देशाच्या पंतप्रधानांशी भेट झाली आणि देशाच्या पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर ती फाईल साईन केली गेली. कोणाच्या संघावरून हे सगळं चाललेलं आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला या सांगायचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना की पहिल्यांदा असं झालंय की एक एसपीयू बनवलाय ज्याच्यामध्ये जे आहे ते 40% जे आहे ते चेअर जे आहे ते टीडीआर जो आहे तो अडाणींना मिळणार आहे. त्याच्यामधला सगळी मोनोपोलीचं पहिला टीडीआर मुंबईमधल्या बाकीच्या विकासकांना त्या ठिकाणी घ्यायचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सुद्धा निर्णय आम्हाला वाटतं की कशासाठी केलेला आहे, जी मुंबईची विकास नियमावली बनवली त्याच्यामध्ये 3500 कोटी रुपये धारावीसाठी जमा केले, जमा केले पण ते सुद्धा कुठे आहेत, तो निधी सुद्धा वापस, ती योजना सुद्धा बंद केली कोणासाठी, अडाणीसाठी. आज जो सर्वे चाललाय ज्या सर्वेच्या बाबतीत ते बोलतात की सर्वे नाहीये, सर्वे झाला नाही तर 7 लाख लोक ताई कशा म्हणतात, तर 7 लाखाची संख्या तुम्हीच दिली टेंडरमध्ये, आणि जो सर्वे झालाय ज्याचा स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या स्थानिक लोकांचा विरोध यासाठी आहे की कुठल्याही सर्वे जो असतो तो सरकारी यंत्रणा करत असते. पहिल्यांदा आम्ही बघतोय की सर्वे एक डीआरपीपीएल नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करते ज्याच्यामध्ये 80% शेअर अडाणींचे आहेत आणि 20% शेअर राज्य सरकारचे आहेत. त्यांच्यावर कोण भरोसा देणार, कारण त्यांच्याबरोबर फिरणारी मंडळी ही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आहेत, गुंड आहेत, आणि त्या ठिकाणी जी आहे ती असलेली मंडळी एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे कोणाला घाबरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि आज सुद्धा सकाळी मी बघितलं ज्या तऱ्हेने माझ्याशी वागणूक केली गेली, काय चाललंय हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही असं होत नव्हतं, आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला आम्ही सातत्याने वाचा फोडलेली आहे की महाराष्ट्रामधला आणि जगामधला मोठा लँडस्कॅप जर आता चालला असेल तर तो हा लँडस्कॅप आहे ज्याच्यासाठी सगळ्या कॅबिनेट घेतल्या गेल्या, ज्याच्यासाठी सगळे निगम धाब्यावर बसवले गेले, आणि त्या माध्यमातून एका मोठ्या माणसाला मदत करण्यासाठी एक षडयंत्र रचलं जाते आणि त्याच्यामध्ये जे आहे त्या लोकप्रतिनिधींना तिथल्या असलेल्या सर्वांना जे आहे ते वेगळ्या तऱ्हेने वागणूक देण्याचं काम झालेलं आहे. मी फर्स्ट टाइम आज बोललेली आहे की मला पत्रकारांबद्दल नितांत आदर आहे, पत्रकारितेवर माझा पूर्ण विश्वास आहे, समाजाचा राजकारणाचा दर्पण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, पण दुर्दैवाने आज मला असं वाटलं की त्या कुठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याबद्दल एक षडयंत्र निर्माण करून कशा तऱ्हेने एक आपल्याशी कसं वागणूक केली जाते एका महिलेशी, हे मी आज पहिल्यांदा बघितलं, ज्याच्याबद्दल मी या ठिकाणी खेद व्यक्त करते.